बुलेटिनची सुरुवात आपण एका ब्रेकिंग बातमीला करणार आहोत, कारण रस्त्यावरील खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव एसटी बस थेट सुतगिरणीमध्ये शिरलेली आहे. सुतगिरणीच्या गेटवर जाऊन धडकली. चालकानं वेळीच प्रसंगावधान दाखवलं, त्यामुळे नियंत्रण मिळवण्यात या बस चालकाला यश आलेलं आहे आणि अनर्थ टळलेला आहे. नाशिककडून चोपडाकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये सुमारे 60 प्रवासी प्रवास करत होते, तर धरणगाव अमळनेर रोडवर चोपडा तापी सहकारी सुतगिरणीच्या गेटजवळ ही घटना घडलेली आहे. तर या एसटी बसचा थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाला आहे. आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद आपल्यासोबत आहेत. इम्तियाज, आपण पाहतोय खरं तर खूप मोठा अनर्थ या ठिकाणी झाला असता, मात्र सुदैवानं तो टळलेला आहे. काय नेमकं घडलं? चोपडा, जळगाव जिल्ह्यातील चोपडा या गावामध्ये खड्डे वाचवण्याचा प्रयत्न एसटी चालकाचा ताबा सुटल्याने थेट सुतगिरणीचे गेटवर जाऊन ती धडकली आहे. नियंत्रण सुटल्यामुळे ही गेटवर जाऊन धडकलेली आहे. आणि या खड्डे चोपड्या गावामध्ये अनेकदा आंदोलन देखील करण्यात आलेले होते, तरी देखील शासना व पीडब्ल्यू तर्फे कोणतीही उपाययोजना केलेली नाही. या एसटी बसमध्ये 59 प्रवासी होते, परंतु या अपघातामुळे जे एसटी मधले जे प्रवासी होते ते सुखरूप आहे, त्यांना कोणतीही इजा झालेली नाहीये. परंतु या खड्ड्यामुळे तिथले नागरिक खूप त्रास आहे आणि लवकरात लवकर या खड्डे विजनात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे. मॅम इम्तियाज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जनांगे पाटील यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपणार आहे आणि त्यापूर्वी बीडमध्ये आज जरांगेंची इशारा सभा पार पडणार आहे. तर या सभेसाठी